नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 10 वाजतायत. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी आहे कोल्हापुरातून. सकल हिंदू समाजातर्फे आज कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार आणि कोलकातामध्ये महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात येतोय. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता रिक्षा, व्यापारी आणि व्यावसायिकांसह शाळा आणि महाविद्यालयांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय. तर रामगिरी महाराजांवरती कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या मुस्लिम मोर्चामध्ये हिंदूंबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी मोर्चाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापुरात आज तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. हिंदुत्ववादी संघटनेने आज कोल्हापूर बंदची हाक दिलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक असा पोलीस बंदोबस्त छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नेमण्यात आलेला आहे. याच चौकामध्ये काही वेळात हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते एकत्र येणार आहेत आणि त्यानंतर ते कोल्हापूर बंदसाठीचं आवाहन करणार आहेत. मात्र तत्पूर्वीच कोल्हापुरातले अनेक व्यवहार आहेत ते सध्या बंद असल्याचं पाहायला मिळते. रिक्षांनीसुद्धा या बंदमध्ये सध्या आपला सहभाग नोंदवलेला आहे. यासोबतच शिवसेना शिंदे गटानेसुद्धा या बंदला आहे तो पाठिंबा दिलेला आहे आणि यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते. कारण कोल्हापूरचा हिंदुत्ववादी संघटनांचा आंदोलनाचा इतिहास आहे तो हिंसक असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. गेल्यावेळीसुद्धा बंदचं आवाहन करण्यात आलं होतं आणि मोठ्या प्रमाणात याच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे ते हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते जमले होते आणि त्यानंतर याच चौकामध्ये त्याला हिंसक असं वळण लागलं होतं. या परिसरामध्ये अनेक मुस्लिम वस्त्या आहेत, मस्जिद आहेत आणि त्यांना टार्गेट आहे ते त्यावेळी केलं गेलं होतं. यावेळी तसा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीचं या ठिकाणी पोलिसांचं प्रिकॉशन आहे ते घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कडक असा बंदोबस्त आहे ते चौकाचौकामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. खरं तर रामगिरी महाराज यांच्यावरती कारवाई करण्याच्या संदर्भात मुस्लिम संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला होता आणि या मोर्चामध्ये हिंदू संघटनांच्या बाबत आहे ते अपशब्द वापरले होते आणि त्यामुळेच आहे तो हा कोल्हापूर बंद पुकारण्यात आलेला आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आहे त्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि त्याला या ठिकाणी बंदच्या स्वरूपात आहे ते उत्तर देण्याचा प्रयत्न आहे तो करण्यात आलेला आहे. या बंदला आता कसा प्रतिसाद मिळतो हेच पाहणं आता महत्त्वाचं आहे. मात्र सकाळपासूनच आहे तो या बंदला उत्तम असा प्रतिसाद आणि मिळताना पाहायला मिळते. उत्स्फूर्तपणे सगळे व्यवहार आहे ते सकाळपासून बंद असल्याचं दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आता पुढची बातमी आहे. बदलापुरात दोन बालिकांवरती झालेल्या अत्याचारानंतर उसळलेल्या आंदोलनातील सहभागी लोक हे बदलापूर शहराचेच नागरिक असल्याचं उघड झालंय. या आंदोलनामध्ये आतापर्यंत अटक झालेल्या 25 जणांपैकी 2 जण फक्त रायगड जिल्ह्यातले, 1 जण वांगणीच्या कासगाव इथला आहे आणि त्याच्या राहत्या पत्त्याची नोंद त्यांच्यावरती दाखल झालेल्या FIR मध्ये झाल्यामुळे ही बाब उघड झाली आहे. त्यामुळे बदलापूर शहरातल्या आंदोलनामध्ये बदलापूरकर नसल्याची राजकीय नेत्यांची जी ओरड होती ती उघडी पडली आहे आणि शहरामध्ये 20 ऑगस्टला झालेल्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. मात्र आंदोलक बदलापुरातले नाहीत, बाहेरचे असल्याची भूमिका स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडली होती. मात्र या आंदोलनात अटक झालेल्या 25 जणांवरून हा खुलासा झालाय की हे आंदोलक शहरातलेच होते. त्यांच्यावरती नोंद झालेल्या FIR च्या माध्यमातून त्यांचे पत्ते समोर आलेत आणि त्यावरून ही गोष्ट समजली आहे. तर महिला अत्याचारावरून भाजप आणि सरकारवरती टीका करणाऱ्या महाविकास आघाडीला भाजप आता जोरदार प्रत्युत्तर देणार आहे. आज राज्यभरात भाजपच्या महिला नेत्या पत्रकार परिषद घेणार आहेत. आघाडी आणि ठाकरे सरकारच्या काळामध्ये घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांचा पाढा भाजपकडून वाचला जाणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर तसंच छत्रपती संभाजीनगरात आणि नागपुरात भाजपकडून आज पत्रकार परिषदा घेतल्या जाणार आहेत.